आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोलीत कार्बन डायऑक्साइड गॅसचा स्फोट, एक कामगार जागीच ठार, दोघे जण जखमी. शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये कार्बन डायऑक्साइड गॅसचा स्फोट होऊन एक परप्रांतीय कामगार जागीच ठार झाला, तर दोघे जण जखमी झाले असून या दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये के इंडस्ट्रीज गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करणारा बिपिन कुमार आर्या, वय 30, राहणार मथुरा, उत्तर प्रदेश, हा या स्फोटात ठार झाला. तर अमित कृष्णनाथ वंजारे आणि वसंत विष्णू परीट हे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. या कंपनीतून उद्योग दवाखाने यासाठी लागणारे ऑक्सिजन गॅस, कार्बन डायऑक्साइड यासारखे गॅस सिलेंडर तयार करून विविध ठिकाणी प्रक्रिया करून पाठवले जातात. याकरिता सातारा येथून प्रक्रियेसाठी लागणारे कार्बन डायऑक्साइड सिलेंडर आणले जाते. पण आज सकाळी सातारा येथून आणलेल्या सिलेंडरच्या गाडीचा डिस्पॅच होत असताना 9 किलो गॅस टाकीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. शिरोली परिसरात दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महानकारी न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे.